अरे पांडू अरे गार्ड 60 मिनट फूल झाले अर्जुन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शहा यांचा महाराष्ट्रामध्ये नागपूर पुणे आणि कोल्हापूर असा प्रवास आहे. कोल्हापूरमध्ये 19 तारखेला दुपारी 2 ते 19 तारखेला रात्री 10 असा साधारणतः 8 तासाचा प्रवास आहे. ज्या 8 तासाच्या प्रवासामध्ये प्रामुख्याने दी न्यू एज्युकेशन सोसायटी ज्याला आपण पेटाळा म्हणतो त्यांना 100 वर्ष पूर्ण झाली. आदरणीय अमितभाईंच्या पत्नी सोनल भावी ह्या त्या शाळेमधल्या विद्यार्थिनी आणि त्यामुळे तो एक भावनिक विषय आहे की त्या स्वतः आपल्या शाळेमध्ये 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येणार. स्वाभाविकपणे त्याने अमितभाईंनाही आग्रह झाला तर तो एक कार्यक्रम आहे. हे एक अतिशय भव्य आणि सुसज्ज कार्यालय आता इथे होतं आहे पार्टीचं. ते शहर जिल्ह्याचं कार्यालय प्रामुख्याने असेल. याचं उद्घाटन मे एंडला करावं लागेल कारण अजून खूप फिनिशिंगची कामं बाकी आहेत. परंतु त्यांची व्हिजिट व्हावी, त्यांनी पाहावं, कारण ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी आग्रह धरला होता की प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये एक भव्य कार्यालय असलं पाहिजे. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% जिल्ह्यांनी जागा घेतल्या आणि जवळजवळ 10 जिल्ह्यांनी बांधायला सुरुवात केली. आपलं त्यामानाने पूर्ण होत आलं, त्यामुळे ते व्हिजिट देतील. एक निमित्तही निघालं की ह्या कॅम्पसमध्ये एक चांगलं कारवारजवळ एक एडगुंजी गणपती म्हणून त्या गणपतीचं मंदिर बांधायचं आहे तर त्याची पायाभरणी ते करतील. त्याला जोडून दोन्ही लोकसभा, कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभेचा बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पदाधिकारी साधारणतः 10,000 जणं अपेक्षित 7,000-7,500 जणं येतील असा या बाजूच्याच ग्राउंडवर मोठा मेळावा होईल की ज्याच्यामध्ये त्यांचं लोकसभेच्या दृष्टीने मार्गदर्शन होईल. त्यानंतर रात्री 8 ते 9:30 या दोन्ही लोकसभेच्या 12 विधानसभांचे प्रत्येकी 25 आपण 300 जणांची ते बैठक घेतील. स्वाभाविकपणे हे सांगायला वेळ नको की लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक केंद्रीय नेत्याने त्या गावात गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रवासाची रचना लावावी असं राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगत प्रकाश नड्डाजींनी आग्रह धरल्यामुळे आता अशाच्या अशा ज्योतिरादित्य सिंधिया येऊन गेले, आणखीनही बरेच मंत्री येऊन गेले. तसं अमितभाई येत आहेत त्यांच्या पत्नीच्या शाळेच्या शताब्दीला. या हे आदित्य ठाकरेंना विचार. अजित पवारांची आज सभा झाली. या सभेमध्ये प्रामुख्याने भाजपवरती टीका केली. भाजपा हा स्वार्थी पक्ष आहे. गंभीर आजारी असताना सुद्धा आमदारांना मतदानाला नेलं आणि राहुल तलाठेचा सुद्धा मोरल असं आहे की लोकशाहीमध्ये त्या पक्षाने दुसऱ्या पक्षाची स्तुती करायचीच नसते ना, टीका करायची असते. आता एकनाथजी शिंदे राहू देवेंद्रजी होईल तेव्हा कसे हसून ओढतो ते बघा. त्यामुळे अजितदादांनी त्यांचं काम केलं, काय अडचण नाही. पुण्यामध्ये एक चर्चा सुरू आहे की पुढची निवडणूक आपण कसबा जातो मतदार संघातून कोण मी आता माझ्या नावाने काय काय लावतं बाबा. मला खूप आनंद होतो की एक गिरणी कामगाराचा मुलगा त्याच्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इतकं काय 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 निर्माण होतो. बहुत मजा आते. पंचायतीवर आरती होणार आहे अमित शहा यांच्या हस्ते, तर त्याचं नियोजन नेमकं ते मंदिरात दर्शन घेणार आहेत. एवढा वेळही नाही म्हणजे पंचायतीवर आरती करायला अडचण काही नाही. वेळ, सुरक्षा असे सगळे विषय दादा असा विषय झाला. प्रश्न आहे कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे 2 खासदार, शिंदे गटाचे 2 आमदार, पालकमंत्री शिंदे गटाचे, या सगळ्यामध्ये अनेक विकास योजना या शिंदे गट केंद्रित होत आहेत आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा याबद्दल अस्वस्थता आहे. वेगळ्या वेगळ्या समन्वय करण्यासाठी आमचे खासदार धनंजय माडिक आणि आमचे नेते सुरेश वाळवंकर समर्थ आहे. ओके. विद्यापीठामध्ये जे प्रचंड यश मिळालं त्या सगळ्यांचा सत्कार आहे.
संजय पाटील त्या विद्यापीठ विकास मंच नावाच्या गटाला लीड करतात, त्यामुळे आग्रहला त्यांनी की बा माझ्या कॅम्पसमध्ये सत्कार करू, म्हणून मी त्या सत्कारात झालो आहे. वर्षानुवर्ष त्या विद्यापीठ विकास मंच नावाच्या ग्रुपशी मी जोडलो आहे. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला. महाराष्ट्रामध्ये विद्यापीठाच्या आणि 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही, ती अडचण येणार नाही असं माझं वाक्य जेव्हाला त्यावेळेला संप चिरडून टाकणं, संपाला दुर्लक्ष करणं नाही, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं समाधान करून त्यांना या सगळे प्रक्रियेत सामावून घेऊन परीक्षा वेळेत होते. खरं तर आपली तरी अजून हा संप मिटलेला नाही आणि की तो 20 तारखेपासून तीव्र होईल अशा पद्धतीचं सांगण्यात येते, तर काय नेमकं नियोजन आता? एक बैठक माझी त्यांच्याबरोबर झाली, मी त्यांना विनंती केलेली आहे की हा खूप लाँग पेंडिंग भरपूर काळ प्रलंबित राहिलेल्या विषयाचं आत्ता लगेच ऐन परीक्षेच्या काळामध्ये परीक्षा न होऊ देण्यातून विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं नुकसान करू नका, आपण यात काही ना काही मार्ग काढू. त्याप्रमाणे उद्या मी मुंबईमध्ये कॅबिनेट मिटिंगच्या वेळेला माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजींना हा आग्रह धरणार आहे की नजीकच्या 2 दिवसामध्ये यांच्यावर एक बैठक घेऊन किमान या त्या प्रश्नांची सोल्युशन काय आहे. खाली तो एक प्रश्न त्यांचा जो आहे तो त्यांचा मान्य केला तर महाराष्ट्रातल्या आणखीन लाखो कर्मचाऱ्यांचा मान्य करावा लागेल, तो मान्यच करावा लागेल. पण मग दोन्हीचा मिळून आर्थिक बर्डन किती येईल ते फायनान्सशी बोलावं लागतं. त्यांची लगेचची एक मागणी आहे की ते आम्हाला देणं लागत नाही असं मानून जी वसुली सुरू झाली ती थांबवावी. मला असं वाटतं की ती वसुली थांबवण्याचा तर निर्णय लगेच करता येईल, पण तरीही देवेंद्रजींबरोबर आणि एकनाथजींबरोबर बसल्यानंतर यातल्या खूप गोष्टीची सोडवणूक होईल आणि त्यांना संप करण्याची वेळ येणार. तयारी म्हणून करून घ्यायचं ठरवलं आहे असा एकूण प्रवास. खरं तर कोल्हापूरच्या दोन्ही जागा मिळवण्यासाठी, कमळ फुलवण्यासाठी अमित शहा कोल्हापुरात येत आहेत आणि या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत. ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP, शिवसंग्राम, रयत, जनसुराज, ताराराणी अशी म्हणून जी महायुती होते त्या महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी सगळेजण फिरत आहेत. कुठली जागा कुठे मिळेल ह्या तयारीचा ज्याला जागा मिळेल त्याला फायदा होईल. खरं तर प्रवास